स्पर्धा परीक्षेचा पुणे पॅटर्न बी पब्लिकेशनचा ठोकला यामधून आपण राज्यसेवा पूर्व कंबाईन ग्रुप बी ग्रुप सी पूर्व या परीक्षांसंदर्भातले महत्त्वाचे टॉपिक्स बघतो आहोत संपादक अजित कुमार एन सी आर टी आहे शालेय अभ्यासक्रम आहे आणि झालेले प्रश्नसुद्धा आहेत आत्ता टॉपिक मला वाटतं आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा सगळ्याच परीक्षांसाठी सुद्धा आणि बऱ्याच ठिकाणी मुख्य परीक्षांनासुद्धा वातावरणाच्या रचनेवर आणि घटकावर प्रश्न विचारले गेले आहे बघा वातावरणाची रचना कशा पद्धतीची असते तपांबर स्थितांबर दलांबर आणि बहिरमंडल आता याची जी मर्यादा आहे किंवा कुठपासून कुठपर्यंत अवकाशामध्ये ते तुम्हाला माहीत असलं पाहिजे तपांबराचा थर जर तुम्ही बघितलं तर शून्य किलोमीटरपासून म्हणजे इथे ही जी, जी समजा तुमची समुद्रसपाटी म्हणूया आपण किंवा पृष्ठभाग म्हणूया धरती धरणी माता आहे इथून अकरा किलोमीटरपर्यंत जी आहे ते आहे तपांबर पुढे स्थितांबर आहे अकरापासून ऐंशी किलोमीटरपर्यंत स्थितांबर त्याच्या बाहेर ऐंशीपासून तीनशे वीस पर्यंत दलांबर आणि पुढे बहिर मित्रांनो आता या ठिकाणी आपण जातोय अंबर म्हणून आपण याच्याकडे बघत असतो या सगळ्या मुद्द्यांकडे त्याच्यामधलं वातावरण आता वातावरण कसं म्हणायचं पृथ्वीभोवती जे हवेचे आवरण आहे बघा हवा हवा म्हणजे वात हवेचे आवरण त्याला आपण म्हणतो वातावरण पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे पृथ्वी स्वतःभोवती वातावरण टिकून ठेवते किंवा ते टिकून आहे बघा म्हणजे पृथ्वीच्या भोवती वातावरण आहे कशामुळे असा सोपा प्रश्न तुम्हाला आला तर तो म्हणजे पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे बरेच मुद्दे मुलं वाचतात मात्र या लहान लहान शब्दांकडे लक्ष देत नाही वाचन करताना आपण काय केलं पाहिजे मुद्दे तुम्ही जेव्हा नोट्स काढणार आहेत वातावरण हवेचे आवरण पुढे पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे बस संपला विषय या वळीचा विषय खाल्लाच झाला त्यानंतर मग पृष्ठभागापासून वातावरणाचा विस्तार निश्चित किती उंचीपर्यंत आहे याच्याबाबत एकमत नाही आहे मात्र एक, एक सर्वसाधारणपणे त्या ठिकाणी सोळाशे ते दोन हजारपर्यंत वातावरणाची उंची असावी असं मांडलं गेलं आहे आणि ते आम्हाला माहीत असलं पाहिजे मग वातावरणामधला पहिला थर कोणता तपांबर ट्रोपोस्पियर असं आपण त्याला म्हणतो तपांबर या तपांबरणाचा विस्तार तुम्हाला माहीत असला पाहिजे भूपृष्ठापासून अकरा किलोमीटरपर्यंत मला वाटतं हे पाठचं असावं परंतु तापमभराचा विस्तार जो आहे तो भिन्न आहे भिन्न ठिकाणी भिन्न उंचीवर त्याची उंची वेगळी आहे विषुवृत्तावर गेले अठरा किमी चाळीस अंश पृष्ठ पृष्ठभागावर गेले अक्षवृत्तावर गेले नऊ पॉईंट सहा किमी ध्रुवावर गेले सहा पॉईंट चार किमी तुम्ही बघताय तिथे मध्यभागी विषुवृत्त आहे इकडे चाळीस अंशाचं अक्षवृत्त आहे इकडे वरती इकडे ध्रुव आहे मग इथे वातावरणाचा विस्तार बदलत जातो आहे जसं जसं थंड भागाकडे जसं जाल तुम्ही तसं वातावरणाचा विस्तार हा कमी आहे तपांबराचा विस्तार म्हणूया आपण वातावरणामधील तपांभराचा ता। मग तपांबरामध्ये पृष्ठभागापासून किंवा भूपृष्ठापासून एकशे साठ मीटर उंचीला तापमान एक अंश से सेल्सिअसनं कमी होत जातं हे तुम्हाला माहित असतं पाहिजे बघा एकशे साठ मीटर उंची त्यावर तापमान एक अंश से सेल्सिअसने कमी होते या प्रकारे हवेचे तापमान कमी होण्याचा जो दर आहे त्याला तापमानाचा लोप दर म्हणतात किंवा त्याला लॅप्स रेट असंही म्हटलं जातं जस जसं तुम्ही वर जात आहेत एकशे साठ मीटर पाठत असू द्या हा मुद्दा ही मुद्दे महत्त्वाचे लहान लहान मुद्दे बरेच जण याच्याकडे दुर्लक्ष करतायत बरेच जण या ठिकाणी काही जणांना वाटतं अरे पाहिजे तेवढं महत्त्वाचं नाही आहे मित्रांनो हेच महत्त्वाचं आहे हेच महत्त्वाचं आहे तुम्हाला हे करावं लागेल हे लहान ला लहान प्रश्न तुम्हाला पोस्ट मिळवून देतात आणि इथूनच मग तुमची ते रिझल्ट ठरतात तपमभरात सुमारे ऐंशी ते नव्वद टक्के वातावरणातील हवा या ठिकाणी आढळते तापमभरातील वातावरणाचे वहन उत्सर्जन आणि अभिसरण या तीन क्रियांमुळे उष्णता मिळते आणि याच क्रियेने ते थंड होत आहेत बघा तीन गोष्टी वहन उष्णतेचे वहन उष्णतेचे उत्सर्जन आणि उष्णतेचे अभिसरण या तीनही बाबी आम्हाला माहीत असले पाहिजे या विज्ञानामध्ये आपण शिकलो आहे ऑलरेडी घेतलं आहे आपण हे सगळं विज्ञानाची आपली लेक्चर सिरीज आणि त्या सगळ्या टेस्ट जर तुम्ही बघितलेल्या असतील ज्या एस टी आय आर सी पी ॲप्लिकेशनवर अवेलेबल आहे ते पाहिल्या असतील तर ही सगळी उत्तरं येतील डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे चेक करा एकदा ॲप्लिकेशन डाउनलोड करा या मुद्द्यांचा अभ्यास करा तिथे पी एस आय एस टी आय एस ओ राज्यसेवा कंबाईन ग्रुप्स ही सर्वांचे कोर्सेस तुमच्यासाठी अवेलेबल आहे अभ्यासपूर्ण असे सगळे लेक्चर्स आहेत प्रत्येक विषयाचे आहेत विशेषतः ते तुम्हाला सोडवावे लागतील टेस्ट बघावे लागतील त्यामधील पी डी एफ मटेरियल आहे तेही बघावं लागेल पुढे आता या तीन क्रियांमध्ये जर बघितलं तुम्ही तर, तर अभिसरण क्रिया ही सर्वात महत्वाची का बघा अभिसरण क्रिया कुठे घडते यामध्ये काय होते भूपृष्ठालगतची जी उष्णता आहे ती खालच्या थरातून वरच्या थरामध्ये पोहोचवली जाते अभिसरणामध्ये याच्यामुळेच ती वातावरण तापतंय म्हणून याला अभिसरण प्रवाहाचा भाग असं म्हटलं जातं म्हणजे वातावरणामध्ये बघा अभिसरण हे किती महत्वाचं आहे आणि बघा अभिसरणाची क्रिया ही सातत्याने होत राहते सतत घडते येते थरामध्ये या थरात नेहमी हवा ही अस्थिर आहे कशामध्ये तपांबरामध्ये वारे विजा वादळी पाऊस गारा हिम हे सगळे हवीचे आविष्कार आपल्याला दिसत आहेत तपांबरामध्ये दिसतायत आणि म्हणून हा थर सजीवसृष्टीसाठी महत्त्वाचा आहे हे आम्हाला माहीत असलं पाहिजे पुढे पुढे हा मला वाटतं याच्यावर प्रश्न वारंवार आले तपस्तब्धी आम्हाला माहित असलं पाहिजे तपांबराचे वर असलेला जो लहान असा म्हणजे इथे तपांबर स्तंभ संपतही वरती अकरा किलोमीटरवर एक सरासरी वरती स्थितांबर सुरू होतंय याच्यामध्ये आहे एक स्तर त्याला म्हणतो आम्ही तपस्तब्धी जवळपास साडेतीन किलोमीटर तीन पॉईंट दोन किमी एवढं असा हा जाडीचा लहानसा थर ज्या ठिकाणी तापमान सारखं आहे सगळीकडे सारखं आहे वरती स्थितांबर आहे खाली तपांबर या दोघांची सीमारेषा आहे याच्यामध्ये ढग नाही आहे याच्यामध्ये विजा नाही आहे याच्यामध्ये वाद वादळी नाहीये त्याला काय म्हणतो आपण तपस्तप धी माहीत असलं पाहिजे जे पाठचं असावं होतं ते पाठ आपोआप होतं म्हणजे पाठ करा असं मी म्हणत नाही आहे अभ्यास करा पुन्हा पुन्हा वाचा होईल स्थितांबर स्ट्रॅटस्पियर म्हणतो आपण विस्तार किती ऐंशी किमीपर्यंत अकरा ते ऐंशी जवळपास सरासरी आहे सर्वत्र सारखा नाही आहे स्तांबरामध्ये जर बघितलं बत्तीस किमी उं उंचीमध्ये तापमान स्थिर आहे पण त्या पलीकडे उंचीनंतर तापमान वाढू लागते जसं वर जाल तसं तापमान वाढते त्या ठिकाणी मांडलेली किंवा कल्पलेली जी स्थिती आहे त्याला स्तब्धी म्हटलं जातं जसं इथे तपस्तब्धी म्हणतायत ना तुम्ही तसं तिथे स्तब्धी आहे आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं ओझोनोस्पियर ओझोस्पियर म्हणतो आपण स्थितंबरात भूपृष्ठापासून सुमारे चाळीस किमी उंचीवर ओझोन वायूची अस्तित्व आहे तो वायू कशासाठी कार्य करतो त्याचं महत्त्व काय ते ओझोनचं छिद्र म्हणून कशाला म्हणतो आपण ते तुम्हाला माहित असलं पाहिजे सूर्यामुळे येणारी जी जा अतिनील किरणं हे अल्ट्रा व्हायरे व्हायलेट रेज आहेत ते शोषणाचं कार्य कार्य हे करतायत यामुळे सजीवसृष्टीचे संरक्षण होते याला पृथ्वीचा संरक्षित थर असं म्हटलं जातं हे माहीत असलं पाहिजे स्थितांबरास पन्नास ते ऐंशी किमी दरम्यान या ठिकाणी निशादिप्ती ढग या चंदेरी ढगाचे अस्तित्व जर बघितले मध्यकटिबंधीय प्रदेशात तर रात्रीच्या वेळी आढळतं हे माहीत असलं पाहिजे आणि मग हे ढग तयार कशापासून होता तर ही हिमकण आणि उल्काचे कण जे आहे त्याच्यापासून पुढे आहे आयनांबर आयनोस्पियर किंवा ज्याला आपण तलांबर असंही म्हणतोय स्थितंबराचा वरचा भाग काहींच्यामध्ये तो एकशे पन्नास किलोमीटरवर आढळतो आहे यामध्ये नायट्रोजन आहे ऑक्सिजन आहे यांची रिनू आहे शे किरण गॅमागिरणं किरण यामध्ये शोषणाचं काम होतं त्यामुळे त्यांच्यातील इलेक्ट्रॉन्स बाहेर आहेत त्याचे रूपांतर विद्युत भारित कणामध्ये होत आहेत आणि या क्रियेला आपण आयनीकरण असं म्हणतो हेही लक्षात राहू द्या पुढे दलांबराची उंची ही ऋतू आणि दिवस रात्रीनुसार बदलते तापमानामध्ये वाढ होत जाते हेही तुम्हाला माहीत असलं पाहिजे पुढे दलंबराचे उपस उपस्थर कोणते उपथर आहे दलांबराचे डी थर बघा मित्रांनो एम पी सीचा अभ्यास करत असाल तर तुम्हाला यावर काम करावं लागेल विचारलं आहे डी थर सुमारे शहाण्णव किलोमीटर अंतरावर उंचीवर या तळातून दीर्घ रे रेडिओ लहरी जात आहेत दिवसायचं अस्तित्व आहे पुढे केनेली हिवी साईड थर तुम्ही वाचला असेल याच्या आधी बहुतेक पुस्तकांमध्ये ज्याला ई थर म्हणतोय आपण शहाण्णव ते एकशे चौवेचाळीस किमी उंची मध्यम रेडिओ लहरी याच्यातून जात आहे दिवसात आढळतो पुढे यप थर आहे ॲम्प्लरन थर म्हणतोय आपण त्याला एकशे चौवेचाळीस ते तीनशे साठ दरम्यान याचे यपओ वन एप टू असे दोन भाग आहे या थरातून लघु रेडिओ लहरी परावर्तित होत आहेत आकाशवाणी केंद्रातून निघालेल्या धोनी लहरी या थरातून परावर्तित होत आहेत आकाशवाणीचे कार्यक्रम आपण ऐकतोय ते या यप थरामुळे ऐकतो बघा महत्त्वाचा मुद्दा आहे प्रश्न येऊ शकतो बाह्यंबर वातावरणाचा अत्यंत विरळ थर या दहावीची घनता किती आहे एक कोटी जवळपास दहा लाख या थरामध्ये हायड्रोजन आणि हेलियमचे रेणू आहेत जे पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणातून अवकाशात मुक्त होत आहेत वैश्विक किरणाद्वारे पुन्हा या ठिकाणी त्याची निर्मिती होती बाह्य त्या ठिकाणी जे अंबर आहेत ते आता वातावरणामध्ये घटक कोणते मित्रांनो इथे प्रश्न विचारले गेले नायट्रोजनचं प्रमाण किती ऑक्सिजनचं प्रमाण किती कार्बनचं प्रमाण किती महत्त्वाचं आहे नायट्रोजन जवळपास अठ्याहत्तर टक्के ऑर्गॉन झिरो पॉईंट नव्याण्णव टक्के हलकी वायू आहेत हेलियम आहे क्रिप्टॉन आहे मिथोन आहे पुढे धुलीकरणामध्ये सेंद्रिय पराकन बीजकणी आहे जलबाष्प आहेत निरनिराळे वायू तुम्ही बघतायत ऑक्सिजन वीस पॉईंट चौऱ्याण्णव जवळपास एकवीस टक्के कार्बन डायऑक्साईड कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण किती ते मला तुम्ही सांगा खाली पॉईंटमध्ये सांगायचं विचारला गेला हा प्रश्न दोनदा झालाय रिपीट कंबाईनच्या परीक्षांना हायड्रोजन निऑन जेनॉन ओ टू पुढे धुलीकणं आहे वनस्पतीची बीजं असतील अतिसूक्ष्म खडकांची कण असतील मातीची कण असतील हे सगळे याच्यामध्ये आहेत मग धुलीकन कशाला म्हणायचं जे वातावरणामध्ये आढळतात धुली धुलीकना नेमकं नेमका या ठिकाणी काय रोल आहे वातावरणातील धुलीकांना धुलीकनं जे आहेत त्याच्यामुळे प्रकाश विकिरणाची प्रक्रिया घडून येते त्यामुळे सभोवताली प्रकाश पसरतो आहे त्यामुळे सावलीतील पदार्थ दिसू शकतात पुढे धुलीकनाच्या प्रकाश परावर्तनामुळे आपणास संधी प्रकाश दिसतो हेही तुम्हाला माहित असलं पाहिजे धुलीकनामुळेच आकाश निळ्या रंगाचे दिसते वातावरणातील काही धुलीकण जेला आकर्षण करतात त्यामुळे त्याच्या भोवती बाष्प जमा होऊन ढगांची निर्मिती होत असते बघा धुलीकन ढगांच्या निर्मितीमध्ये अत्यंत महत्त्वाचं आहे पुढे आहे जलबाष्प जलबाष्प वातावरणाच्या खालच्या थरात भूपृष्ठालगत आढळते उंचीनुसार बाष्पाचे प्रमाण कमी होते बाष्पाचे प्रमाण ऋतूनुसार स्थानानुसार बदलत असते उन्हाळ्यात बाष्पाचे प्रमाण कमी थे थे। तर पावसाळ्यामध्ये ते जास्त असते सागरावर बाष्पाचे प्रमाण जास्त तर खंडांतर्गत कमी असते हेही तुम्हाला माहीत असलं पाहिजे आणि सर्वसाधारण बाष्प जर बघितलं था। तुम्ही तरी वातावरणात सहा किमी असल्यामुळे ते आढळत नाही आहे वातावरण बाष्पामुळे आपल्याला धुकेत दव ढग दहीवर हिमगारा पाऊस या घटना घडतात जलबाष्प जे वातावरणाला संतुलित करण्याचं सुद्धा काम करते पुढे मग ढगांची निर्मिती कशी होते बघा भूपृष्ठावरील जी आर्द्रतायुक्त हवा आहे ती अनेक कारणांमुळे वर जाते तप्त जमिनीचे सानिध्य असेल पर्वत किंवा टेकडीसारखी विशिष्ट भौगोलिक परिस्थिती असेल यामुळे हवा जी आहे ती ऊर्ध्वगामी दिशेला त्या ठिकाणी जाते आहे ढगांची निर्मिती होते ही हवा वर गेली की प्रसारण पावते त्यामुळे ती आणखी हलकी होत जाते तिच्यावरील दाब कमी होत जातो ते अजून वरवर जाऊ लागते बघा ती वर जाताना तिचं आंतरिक प्रसारण होत आहे ती थंड होऊ लागते आणि थंड होऊ लागल्यामुळे तिची सापेक्ष आर्द्रता वाढायला लागते आणि एक विशिष्ट उंची दिने जेव्हा गाठली जाते तिच्याकडून तेव्हा ती बनते संपृक्त तिचं पोट भरतंय आर्द्रतेमुळे आणि मग वातावरणात जे अदृश्य सूक्ष्म असे धुलीकण आहे जे संचार करतायत ते कण आर्द्रता ग्राही असतात हवा वर जात राह राहिल्यास हवेचे त्यातील जलबाष्पाचे तापमान द्रवांकांच्याही खाली जाते आणि त्याच्यावर ही जे सूक्ष्म कण आहे त्याच्यावर हे जलबाष्प जे आहे त्याचं द्रवीकरण होतं पाण्याचे थेंब तयार होतात आणि ते असंख्य असंख्य असे जलबिंदू एकत्र आले की त्याच्यापासून ते ढग तयार होतं आणि पुढे मग वृष्टीच्या स्वरूपामध्ये जमिनीवरती थेंबाच्या स्वरूपामध्ये येत असतं मग ढग निर्मिती होती त्याचे विशिष्ट कारणं कमी धावाचं क्षेत्र हे फार महत्त्वाचं कारण आहे अशा क्षेत्रात आर्द्र हवा सर्व बाजूंनी प्रवेश करते ती वर उचलली जाते आंतरिक प्रसारणाने ती खूपच थंड होते त्यामुळे विस्तृत क्षेत्रावर जाड व मोठ्या ढगांची निर्मिती होते बघा कवी दाबाचं क्षेत्र हवेतील आर्द्रता पुढे टेकडी असेल किंवा डोंगर पायथे असतील त्यावरील वारे टेकडी किंवा डोंगरामुळे उचलले जातात अशी खूप आर्द्रतायुक्त हवा वर चढत जाते तिचं आंतरिक प्रसारण होतं ती थंड होते वाफेची सांद्री भवन होती हवेतील धुके निर्माण होतात आणि त्या ढोके धुक्यांचं पुढे ढग बनतं बघा कशा वेगवेगळ्या पद्धतीने ढगांची निर्मिती होते ज्यांचं थोडंसं बेसिक आहे त्यांनाही मुद्दे पटपट लक्षात येतील ज्यांचं बे बेसिक चांगलं नाही बॅकग्राऊंड चांगलं नाही त्यांना कदाचित जड जाऊ शकतं त्यासाठी सगळे जुने झालेले सगळे लेक्चर बघा यापुढे होणारे सगळे लेक्चर बघा प्रत्येक लेक्चरमध्ये नवीन नवीन काहीतरी तुम्हाला शिकायला भेटणार आहे पुढे काही ठिकाणी काय होतं जमिनीवरील आर्द्रतायुक्त उष्ण हवा शीत प्रदेशाकडे किंवा समुद्राकडे वाहू लागते ती थंड पृष्ठभागाच्या किंवा समुद्राच्या सानिध्याने थंड होते अशा थंडाव्यामुळे ते हवेतील वाफेचे सांद्रीकरण होते धुके निर्माण होते असे धुके वाऱ्याच्या ऊर्ध्वगामी प्रवाहामुळे म्हणजे वर जाणारा प्रवाह त्याच्यामुळे स्तरीय प्रकारचे ढगं या ठिकाणी तयार होतात पुढे हिवाळ्यात जमिनीतून उष्णतेचे उत्सर्जन होऊन जमीन थंड होत जाते अशा सुद्धा जी हवा आहे जमिनीवरची हवा तिच्या सानिध्याने त्या ठिकाणी ती थंड होते आणि वाफेचे सांद्रीकरण होते वाफेचे सांद्रीकरण मला वाटतं या ठिकाणी फार महत्त्वाचे प्रत्येक ठिकाणी तुम्ही वागतायत धुके तयार होत आहेत सूर्याचे उष्णतेने किंवा ओर्धोगामी प्रवाहामुळे ते धुके वर उचलले जातात आणि त्या ठिकाणी मग स्तरीय प्रकारचे ढगं जे आहेत ते तयार होतात अशा पद्धतीने रग तयार होत आहेत पुढे मग त्यापासून पाऊस पडतोय प्रजन्य पडतंय ते आम्हाला माहीत असलं पाहिजे मित्रांनो राज्यसेवा करत असाल कंबाईन करत असाल सरळ सरळसेवेचे एक्झाम देत असताल या ठिकाणी हे मुद्दे तुम्हाला वाचावे लागतील अभ्यासावे लागतील समजून घ्यावे लागतील चला या ठिकाणी आपण थांबूया धन्यवाद